नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे, आणि बातमी आहे बर्ड फ्लू संदर्भातली. परभणी जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मुरंबा म्हणजेच या जिल्ह्यातल्या मुरंबा गावातल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनंच झाला आहे, असा अहवाल पुण्यातल्या प्रयोगशाळेनं दिला आहे. या अहवालानंतर जिल्हा प्रशासन आता सतर्क झालं आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुरंबा इथल्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक 700 पेक्षा जास्त कोंबड्या अचानकपणे मरण पावल्या होत्या, आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून इथे असलेल्या नागरिकांना देखील बाहेर पडायला मज्जाव करण्यात आला होता. दरम्यान देशभरात केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या 7 राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं केंद्र सरकारनं काल जाहीर केलंय. तर महाराष्ट्रातील काही भागात कोंबड्या आणि कावळे दगावल्यानं राज्यावर या रोगाच्या साथीचं सावट आहे. सुरक्षेच्या कारणासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. आता त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचं काल केंद्रीय पशुपालन मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. परभणीमध्ये मात्र पुणे प्रयोगशाळेनं अहवाल दिल्यानुसार इथे मात्र या पोल्ट्री फार्ममध्ये ज्या 700 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झालेला होता तो बर्ड फ्लूमुळेच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पण इथे बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बाब आता स्पष्ट झालेली आहे. पुणे प्रयोगशाळेनंच तसा अहवाल दिलेला आहे. नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन इथे करण्यात आलंय. H5N1 या विषाणूमुळे हा बर्ड फ्लू आजार पसरतो, आणि याला एव्हियन इन्फ्लुएन्झा असं देखील संबोधलं जातं. बर्ड फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. 1997 मध्ये बर्ड फ्लूचं नागरिकांना देखील म्हणजे माणसांमधले देखील त्यांना देखील याची बाधा होत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. हाँगकाँगमधून याची सुरुवात झाल्याची माहिती मिळते, आणि बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या 60% नागरिकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण बर्ड फ्लू व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजासहजी पसरत नाही. अगदी जवळच्या संपर्कातील नागरिकांमध्ये मात्र या संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. पक्षी आणि मानव दोघांसाठी देखील हा बर्ड फ्लू धोकादायक आहे. आता जे आपण दृश्य बघतोय ती आहेत परभणीमधली, कारण तिथे हे स्पष्ट झालंय की तिथे जे पक्ष्यांचा मृत्यू ओढवला होता तो बर्ड फ्लूमुळे झाल्याचं आता स्पष्ट झालंय. त्याचबरोबर राज्यातली काय स्थिती आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. 600 ते 700 मृत कोंबड्या आढळल्या होत्या, आणि त्यानंतर खळबळ उडालेली होती. पशुसंवर्धन विभागानं या त्याचबरोबर प्रशासनाने पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. परभणीहून आमचे प्रतिनिधी विशाल माने आता आपल्या सोबत आहेत. विशाल, निश्चितच ही एक गंभीर बाब म्हणायला हवी. आता काय परिस्थिती?